ओके वेलकम टू सेकंड एव्ही समरी ऑफ द नॉव्हेल समरी मीन्स टू मेक शॉर्ट मीन्स सारांश सिनॉप्सिस समरी ऑफ द नॉव्हेल ह्या कादंबरीचा सारांश या ठिकाणी इथे आलेला आहे काय सारांश आहे तो आपण बघूया टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर ई आर ब्रेथवेट तर असं एक एक कादंबरी आहे ही फिक्शन आहे फिक्शन मीन्स कादंबरी नॉव्हेल तर त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दलची ही कादंबरी आहे ई आर ब्रेथवेट हे जे लेखक आहेत द मेन कॅरेक्टर ई आर ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन एन ऑइल रिफायनरी ते इंजिनियर म्हणून काम करत आहेत एका ऑइल रिफायनरीमध्ये ही सर्व द ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर आणि त्यांनी कामही केलेले आहे आपल्या सिव्हिल वॉर ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या हवाई दलात ते कामाला होते आफ्टर द वार बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाईन एम्प्लॉयमेंट परंतु युद्ध समाप्तीनंतर एक काळी व्यक्ती आहे कृष्णवर्णीय व्यक्ती आहे म्हणून त्यांना जॉब मिळणं हे अतिशय दुरापास्त होतं अतिशय अवघड होतं ॲज अ लास्ट रिसोर्ट ही अप्लायड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर आणि अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी त्या ठिकाणी टीचर्सच्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं सरप्राइजिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेड स्कूल इन लंडन्स इज एंड आणि अगदी आश्चर्य वाटावं असं एक जॉब त्यांना ग्रीनलँड ग्रीन स्लेड नावाची एक शाळा आहे लंडनमधली लंडनच्या पूर्वेकडे ती शाळा आहे आणि तिथे ते त्यांना तो जॉब जो आहे मिळालेला आहे अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल आणि जे सिनियर क्लासेस आहेत त्यांना शिकवण्याची त्यांना जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे पण लिडिंग द नॉव्हल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स्ट प्लेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जर आपण नीट ही कादंबरी बघितली तर आपल्याला एक कळतं की वी हॅव टू अंडरस्टँड ॲट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट जो कालखंड या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या कादंबरीचा तो विशिष्ट पद्धतीने आपल्या लक्षात येतो <laughs> <laughs> ब्रेथवेट फाईंड्स दॅट इवन दो ही ही कन्सिडर सिम ब्रिटिश अँड हॅज सर्वड इन द रॉयल एअरफोर्स त्यांना कायम असं वाटायचं की आपण ब्रिटिश आहोत आणि रॉयल एअरफोर्समध्ये आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू वन ऑफ देम परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी त्या तिथली जी मूळ जी व्यक् लोकं आहेत इंग्लिश लोक त्यांना स्वीकारत नाही कारण ते, ते ना काळे होते रंगाने कृष्णवर्णीय होते म्हणून दिस लीड्स ब्रेथवे टू फील बेटर अबाउट द इंग्लिश अँड कलोनियालिझम आणि हा एक संताप जो आहे एक सात्विक संताप त्यांच्या मनामध्ये होता एक वसाहतवाद जो आहे किंवा इंग्रजी गोरे लोकं जे आहे ते आपल्याला वेगळ्या नजरेने बघतात वेगळ्या वेगळी वागणूक आपल्याला देतात आणि हा एक मनस्वी संताप त्यांच्या मनामध्ये होता ॲज वेल well ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स आणि हाच प्रकार त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये पण त्या ठिकाणी झालेला आहे की एक एक वाला वाला ता ता अपले, अपले थे ने एक कृष्णवर्णीय शिक्षक ज्या वेळेला शिकवायला येतात त्यावेळेला हे आपले जे आपले गोरे विद्यार्थी आहेत ते कशा पद्धतीने आपल्या एक भेदाभेद ज्याला म्हणतो आपण एक वंशभेद ज्याला म्हणतो आपण किंवा रंगभेद जो आहे त्यावरनं कशा पद्धतीने आपल्या शिक्षकाला त्रास देतात हे सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे Braithwaite's teaching position starts out roughly and is embraced time and again. He considers his students disrespectful, ill mannered and mischievous while his students consider him to be an arrogant out outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. The students harass him from day one. Braithwaite's teaching position starts out roughly and is embraced time and again. पुन्हा पुन्हा हे मुलं त्यांना त्रास देत आहेत त्यांना विशिष्ट पद्धतीने टॉर्चर करताय ही कन्सिडर्स हे स्टुडंट्स डिसेफुल आणि त्यांना असं वाटतं की हे मुलं अतिशय उद्धट आहेत मान न देणारे आहेत मॅनर्ड आहेत त्यांना वागण वागायची पद्धती नाही आहे अँड मिसच्युअस व्हायली स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी अन ॲरोगन आउटसायडर आणि विशेष काय तर ह्या मुलांना असं वाटतं की ही एक बाहेरची व्यक्ती आहे एक कृष्णवर्णीय आहे की जे आपल्या आपल्या समाविष्ट होऊ शकत नाही असा एक दृष्टिकोन मुलांचा त्यांच्याकडे बघण्याचा आहे अनफॅमिलियर विथ द सोशल एनव्हारमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप आणि जी एक सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी हे एकरूप होत नाही आहे द स्टुडंट हॅरा सिम फ्रॉम डे वन आणि अगदी पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्या ह्या शिक्षकांना त्रास देत आहेत है, हैराण आहेत स्लॅमिंग डेअर डेस्क ड्रुईंग हिज लेक्चर अगदी बाका वाजून त्या ठिकाणी आपल्या शिक्षकाचा धिक्कार आहेत ते युझिंग फाऊल लँग्वेज एक अतिशय शिवेगाळा करण्यासारखी भाषा वापरणं विचित्र लँग्वेज वापरणं बलिंग हिम टू बी अ ग्रेट एक्सटेंट आणि जास्तीत जास्त त्रास देता देण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना करत आहे इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरास ब्रेथवेट आणि अगदी मुलीसुद्धा त्यात समाविष्ट आहेत की त्या मुली आपल्या ह्या ब्रेथवेट नावाचे हे जे शिक्षक आहेत म्हणजे कादंबरीकारांना खूप त्रास देत आहेत अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट व्हर व्हर्बल इज कोल्ड द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन अॅन अनलेडी लाईक मॅनर आणि अगदी शब्दशा त्या ठिकाणी आपले हे शिक्षक त्यांना मुलींनासुद्धा अगदी बोलतायत अँड बिंग अनट्रुली इन द क्लास आणि हे जे वागणं आहे या वागण्याबद्दल त्यांचा विरोध आहे वेन ही अंडरस्टँड दॅट हिज हिज आउटबस्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट जेव्हा कळतं आपल्या शिक्षकांना ब्रेतवेट यांना की आपण हा संताप करून काही फायदा होणार नाही आहे तर उलट हे मुलं आपल्याला जास्त चिडवणार आहे जास्त त्रास देतील असं त्यांना वाटायला लागतं अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट ही चेंजेस इज टीचिंग अँड हँडलिंग प्रॅक्टिस आता मात्र ते आपली पद्धती बदलत आहे त्यांची टिचिंग मेथड बदलत आहे त्यांचे मुलांना कसं हाताळावं हे त्यांना आता कळायला लागलं आहे अँड ही डिसाईड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज ॲज दो दे आर अडल्ट अँड रिस्पेक्टेबल पर्सन आणि आता हे मुलं मोठे आहेत त्यांना आपण एक रिस्पेक्ट द्यावा या उद्देशाने त्या ठिकाणी त्यांचं वागणं जे आहे ते आता शिक्षकांचं मुलांबद्दल बदललेलं बदल आहे ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज अ मिस आणि आता प्रत्येक मुलीला ते मिस या नावाने आहेत दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर आणि मुलांना पण त्या ठिकाणी ते आता सर असं म्हणून संबोधत आहेत ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाईंड धिज लेवल ऑफ डेफरन्स रेडिक्युलस आणि हा जो आदर आहे डेफरन्स जो आहे तो त्यांना मुलांना आवडत नाही आहे की शिक्षक आपल्याला मान देत आहेत अँड अननेसेसरी हाऊ येवर दे केम अराऊंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स पण नंतरच्या कालाखंडात काही आठवड्यानंतर मात्र हा बदल त्यांना आता जाणवायला लागतो कंप्लिटली चेंजिंग द बोद्ध देर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स मनादर आता मात्र विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमधलं एक नातं जे आहे त्यातलं वातावरण जे आहे ते दृष्टिकोन जो आहे तो आता बद बदलतो आहे दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हिरी व्हिरी ॲमिकेबल ॲमिकेबल मिन्स फ्रेंडली आणि अतिशय मैत्रीपूर्ण पद्धतीने आपलं हे वागणं जे आहे आपल्या शिक्षकांनी बदलवलेलं आहे आणि आता हळूहळू हा जो बॉन्ड आहे इमोशनल बॉन्ड जो आहे विद्यार्थी आणि शिक्षकांच्यातला तो वाढायला लागलेला आहे टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फिल्ड ट्रिप्स आणि आता मुलांमध्ये एक सांस्कृतिक जाणीव व्हावी या उद्देशाने आपले हे ब्रेथेट ब्रेथवेट नावाचे शिक्षक जे आहे मुलांना त्यांच्या सहली काढतायत त्यांना ट्रिप्स वगैरे त्यांच्या अरेंज करतायत एक्सकर्शन्स म्हणजे सहल टू टू म्युझियम अँड थेटर्स टू एव्हरी वन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन जे कधीही मुलांनी आत्तापर्यंत अनुभवलेलं नाही अशा पद्धतीने भेटी ज्या आहेत सहली ज्या आहेत त्या अरेंज केल्या जायला लागल्या अ व्हाईट फिमेल टीचर ग्ल गिलियन ब्लेनचार्ड अ कंपनीज द क्लास ऑन दीज एक्सप्रेशन आणि यासोबत त्यांची एक फिमेल टीचर आहे व्हाईट आहे की जी ज्याला आपण म्हणूया की गौरवर्णीय अशी ती शिक्षिका आहे त्यांच्यासोबत ती कायम असते दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ब्लेन चार्ड अँड ब्रेथवेट आणि एक मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे त्या ठिकाणी आता लेखकाचे आणि ब्लेन यांचे झालेले आहे सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ स्टुडंट्स इज टेस्ट इज टेस्टेड मिळण्या टायमाने आणि अनेक वेळेला ही रिलेशनशिप आता बदललेली आहे अल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर टीम ही लर्न्स टू फॉर गिव्ह देम द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी इम्फती अँड नॉलेज अल्दो हे स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर टीम बऱ्याच वेळेला मुलांकडून एक विचित्र वागणूक त्यांना मिळत असते ही लन्स टू फरक देम पण ते प्रत्येक वेळेला ब्रेकपेट त्यांना माफ करतात त्यांना क्षमा करतात द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी इम्फती अँड नॉलेज आणि नंतरच्या कालखंडात मात्र मुलं आपल्या शिक्षकांना समजून घेत आहेत एक मॅच्युरिटी त्यांना आता आलेली आहे कुठेतरी सम समज आलेली आहे सहानुभूती आहे आता कळायला लागले की आपण कसं वागावं अनादर अनादर फेसिट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स लाईज इन द हॅबी हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम आणि विशेष काय तर ह्या कथानकाच्या दरम्यान एक जो सप्लॉट आहे ह्या कादंबरीमध्ये तो आहे ब्रिटिश वसाहतवाद जो आहे कॉलोनियलिझम जी आपल्या श्रीमंत देश जे आहे ते गरीब देशांना किंवा कमकुवत माणसाला कशा पद्धतीने छळतात त्रास देतात हा एक एक किनारा ह्या ठिकाणी आलेली आहे इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा आणि त्यामुळे त्याचे परिणाम अतिशय वाईट आहेत एक मानसिक त्रास आहे एक शारीरिक त्रास एक प्रकारचा ट्रॉमा ज्याला म्हणतो आपण भावनिक आघात जो आहे तो त्यांच्या मनावर होत आहे दॅट इन्क्रीजेस ब्रेथ वेट सेट अँड रॅथ फॉर ब्रिटिश आणि त्यामुळे कदाचित ब्रिटिश लोकांबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये आहे आपल्या लेखकाच्या ही कॉन्स्टंटली फीज द प्रि इफेक्ट्स ऑफ कल्युनॅलिझम आणि हा एक, एक प्रकारची जी प्रिज्युडिस आहे जो एक प्रकारचा पूर्वग्रह दूषित वृत्ती आहे Of uh, Vadachi while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. Bethwait is surprised and shocked.